हे बा सगळ्यात महत्वाचा हा जो घटक आहे हा दरवर्षी विचारला जातो महत्वाचा मुद्दा आहे की याच्यावर हमखास एक प्रश्न असतोच त्यामुळे हा घटक महत्वाचा आहे आता बघा हा दोन हजार वीस लागलेला प्रश्न आहे दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंग नाम दर्शनवारा वारा का नपुसकलिंग हे शब्द जांटायचं आपण लक्षात घ्या की तो ते शब्द लावलं शब्दाचं नाम सर्व वापरलं याचा उल्लेख केला की आपल्याला नपुस्तकलिंग हे शोधता येणं सोपं जातं बघा घरे याचा एक वचन करा घर आपण ते घर म्हणतो म्हणजे हे सुद्धा काय आहे शाळा आपण तो शाळा ते शाळा आपण म्हणतो ती शाळा म्हणून ही ती आहे म्हणजे सी लिंग आहे धनुष्य ते धनुष्य म्हणजे अशा प्रकारे हा अ आणि क हे दोन काय आहेत ना नपुसकलिंग आहेत काय आहेत नपुसकलिंग बघा आता प्रश्न तुम्हाला फसा विचारला गेला आहे बा कसा तुम्ही फसले पाहिजे म्हणून फक्त अ बरोबर आहे का नाही तर अ आणि क बरोबर आहे काय अ आणि क आहे काय नपुसकलिंग आहे बरोबर अ आणि क ब नाही ब शाळा आहे म्हणून अ आणि क चा पर्याय कोणता आहे बघ हे बघा आहे फक्त अ आणि क बरोबर म्हणजे हा पर्याय बरोबर आहे बाकीचं बघायचं काम नाही अदरेकी शब्दाचे लिंग आता लिंगाचा प्रकार ओळखायचं तुम्हाला हे बघा लिंगाचे लिंगाचे प्रकार तीन आहेत उभय लिंगचा संबंधच नाही हे लिंगच नाही हे प्रकार मराठीत बघा पुलिंग श्रीलिंग अन्नपुसकलिंग इंग्रजीत फक्त दोनच लिंग असते तसं हे इथं तीन लिंग आहेत बघा पुलिंग श्रीलिंग अन्नपुसकलिंग आता तुम्हाला काय ओळखायचं आहे लिंगाचा प्रकार ओळखायचा आहे आता त्यांनी बघा पतंगांनी ह्या शब्दाला केलं आहे रंगबेरंगी पतंग आकाश पतंगांनी आकाश सजले होते सांगितलं मला की एक वचन करून घ्यायचं पतंग एक वचन केलं आपण त्याचं पतंग होतं आता पतंग आपण तो पतंग म्हणतो ती पतंग म्हणत नाही तो ते पतंग म्हणत नाही आपण म्हणतो तो पतंग म्हणून हा तो जो शब्द आहे हा सीधाचा बोध होतो पतंगला म्हणून ते काय आहे पुलिंग आहे पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुलिंगी नाम ओळखा काय ओळखायचं आहे पुलिंगी म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे एकच नाम पुलिंग आहे बाकी वेगळे नाम आहे ते तर नपुसक्कलिंग राहू शकते एक तर श्रीलिंग असू शकतं म्हणून ती वेळ हे श्रीलिंग झालं ते ढेकर हे नपुसकलिंग जाग ती बाग ही सुद्धा श्रीलिंग झालं आणि मग राहिला तो तो हिरा काय तो हिरा म्हणजे अशा प्रकारे हा पुलिंग नाम आहे याचा पुरुष जातीचा बोध होतो श्रीजातीचा बदलतो होतो नपुसंक म्हणजे दोन्हींचा होत नाही म्हणून नपुसकलिंग आणि स्त्री स्त्रीजातीचा बोध होतो खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते आता इथं सुलिंगाचाच प्रकार ओळखायचा तुम्हाला उभयलिंग हा लिंग नाही मग श्रीलिंग नपुस पुलिंग आणि नपुसकलिंग आहे तर पाने याचं एक वचन केलं आपण पान काय केलं पान केलं तर आता आपण म्हणतो तो पान म्हणत नाही ती पान म्हणत नाही आपण म्हणताना ते पान म्हणतो काय म्हणतो ते पान मग ते म्हणजेच येथं आपण त्याचा उल्लेख करतो म्हणजे स्त्रीबी नाही आणि पुरुष पण नाही म्हणून ते काय नपुसकलिंग आहे अशा प्रकारे तुम्हाला या घटकावर एक प्रश्न हमकास विचारतो म्हणून हा घटकाचा सर्व आपण सर्वांनी पुस्तकात बरेच उदाहरण दिले असतात त्यानुसार आपण करू शकतो आणि करायलाच पाहिजे धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन चे नोटिफिकेशन येतील यू फॉर वॉचिंग